आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर सीबीआयच्या चार्जशीटमुळे इशरत जहाँच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया मुंब्र्याचे आमदार आणि राष्ट्रवादीचे मुंबई महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। मोदी हेच या प्रकरणाचे खरे गुन्हेगार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। आव्हाड साहेब, चार्जशीट फाईल झालेली आहे, काय सांगा? चार्जशीट अजून 50% फाईल झाली आहे, 50% व्हायची आहे। याच्यातला जो मुख्य गुन्हेगार आहे तो नरेंद्र मोदी आहे, आणि जोपर्यंत नरेंद्र मोदींच्या भोवती जाळ जात नाही, त्या जाळ्यात नरेंद्र मोदी येत नाही, तोपर्यंत न्याय मिळाला किंवा म्हणजे केस लॉजिकल एंडपर्यंत गेली असं मी मानत नाही। तुमचा जो मुद्दा होता किंवा इशरतच्या फॅमिलीचा मुद्दा होता की इशरत ज्या आहे कुठे टेररिस्ट नाही आहे, त्यांना कुठेतरी सीबीआयने या चार्जशीटमध्ये पुन्हा एकदा क्लीन चिट दिले, ते तर आमचं पहिल्या दिवसाचं म्हणणं आहे। म्हणून मी सांगितलं 50% यश प्राप्त झालंय, 50% व्हायचं आहे। ती गुन्हेगार नाही, ती अतिरेकी नव्हती, आम्ही पहिल्या दिवशी म्हणत होतो ते सिद्ध झालं, पण त्याचबरोबर तिला उचलून नेलं, 2 दिवस तुम्ही ताब्यात ठेवलं, हे कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं, हे भारतीय जनतेसमोर आलं पाहिजे। चार्जशीटमध्ये काही मुद्दे आहेत ज्यामध्ये पांढरी दाढी आणि काळी दाढी असं म्हटलेलं आहे, अमित शहा आणि नरेंद्र मोदी। आम्ही काय म्हणतोय, आमचा डायरेक्ट आरोप आहे, आम्ही दुधाला जाऊन म्हणजे ते भांडं लपवत नाही, आमचा डायरेक्ट आरोप आहे की आयबी जेव्हा इन्फॉर्मेशन देते तेव्हा ती राज्याला देते, रात्री नाही तर सकाळी जाऊन मुख्यमंत्र्याशी त्याची चर्चा करतं, त्याला ब्रीफिंग म्हणतात। ज्या अर्थी आयबीने इन्फॉर्मेशन दिलं असं ठासून सांगितलं जातं आहे, त्या अर्थी राज्य गुप्तचर विभागाला ही माहिती मिळालेली होती, आणि राज्य गुप्तचर विभागाने संबंधित माहिती ही मुख्यमंत्र्याशी शेअर केली होती। जो कॉन्स्पिरसीचा कलम लावलाय त्या कॉन्स्पिरसीमध्ये स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सामील होते। बीआयचं म्हणणं आहे की आम्ही 4 अधिकारी जे आहेत आयबीच्या त्यांची इन्क्वायरी करायचे, आणि त्याच्यातनं आम्हाला अजून काही गोष्टी माहिती घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर पुढे ही चार्जशीट आम्ही सप्लिमेंटरी फाईल करू। चार्जशीट फाईल केली सीबीआय मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।